जो कार्यक्रम घेणार आहे तो मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आहे. भारतीय निवडणूक आयोग त्याचबरोबर स्वीप व्यवस्थापन आणि कार्यक्रम समिती पुणे त्याचबरोबर फ्रीडम कला साहित्य अकादमी पुणे नेहरू केंद्र पुणे आणि आपलं स्कूल मतदान करणं हे खूप आवश्यक आहे. कारण तो आपला अधिकार आणि तुमचं एक मत हे खूप महत्वाचं ठरू शकतं. तर आपण एक आता प्रार्थना घेणार आहे की अंतर्गत आपल्याला भारतीय निवडणूक आयोगातर्फे दिली आहे ती सगळ्यांनी म्हणायची आहे प्रार्थना. तर सगळ्यांनी हात पुढे करायचा आहे पालकांनी पण करायचंय कारण पालकांसाठी आहे प्रार्थना. फक्त एक मिनिटाचा कार्यक्रम आपण वेगवेगळे सण साजरे करतो आपल्या भारतामध्ये. तर भारतामधला हा राष्ट्रीय सण आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात केला जातो. तर मी म्हणतोय त्या मागे तुम्ही बोलायचंय. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा घेऊन आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रमाणात बळी न पडता मतदान करू. सगळ्यांना कळलेलं आहे ही प्रार्थना आपण घेतलेली आहे. सगळ्यांनी मतदान करा. मतदानाच्या दिवशी सुट्टी आपल्या शाळेला तर फिरायला न जाता आधी मतदान करा. तो आपला हक्क आहे आणि त्यानंतर तुम्ही कुठेही जा आणि मतदान करणं हे खूप गरजेचं आहे. आता प्रत्येकाने हट्ट धरायचा. आई वडिलांना सांगायचं मतदान केलं का? मतदान केलं का? नाही. त्यांना सांगायचं आणि त्यांना बाहेर पाठवायचं सकाळी सकाळी काय. आणि आपलं मत बाबा आपलं मत आई आपलं मत कुणाला विकायचं नाही. लाचारी पत्करायची नाही. मोठ्यांनी म्हणा आपलं मत कोणालाही विकायचं नाही. लाचारी पत्करायची नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या भारताच्या लोकशाही देशाला लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा. जय हिंद जय भारत. सगळ्यांनी मतदान करा मतदान करा मतदान करा मतदान करा.